म्हादयचें उदक खंयचेय परिस्थितींत मलप्रभेद व्हरपा खातीर पेटिल्ल्या कर्नाटका आड आतां महाराष्ट्रांतल्या विडीचो लोक एकठांय येता. आयतारा सभा कायदेशीर पद्दतीन फुडें वचपा विशीं ते दिसा चर्चा जातली. आंबेखोल दोंगुलेंतल्यान झऱ्या सावन हलतारा न्हंयचो उगम जाता. थंयच्यान चोरला घाटांतल्यान उदक येता. फुडें वजरा सकला धबधबो जावन हलतारा न्हंय विर्डे पावता. ही हलतारा न्हंय कर्नाटकासून विर्डे गांवसून महाराष्ट्रांतल्यान परत गोंयांत जाता, तो प्रश्न आहे. ताका लागून आम्ही हयसर मिटींग घेतलेली विर्डे गांवांत देवस्थानात की ह्याच्यावर काय करपाचे. आणि आमचो मुखेलो असलो त्या वेळाक नितीन धोंड, स्वप्नकंदा रिसॉर्टचो मालक नितीन धोंड, त्यांनी हो प्रश्न हयसर हाडलेलो आणि आम्ही बहुसंख्येन जमलेले. तेतूर आम्ही विरोध केलो, पण कायदेशीर विरोध करपाक सगळे गाववाल्यांची आवश्यकता भासतली आणि ती मिटींग आज आम्ही आयतारा लायताले आणि त्याच्यावर उलोवप जाताले, चर्चा करताले. विड्डे न्हंयचे देगेक शेता भाटा कुळागरा वसल्यान चडात चड पाणी जर भरपूर आसलेले तर आणिक लोक उत्पन्न करता आसले, पण न्हंयचे कडेक जी शेतां ते उत्पन्न करतात. तुमकां दिसता न्हय, माडाची झाडां आहा, केळी आहा, माडयो आहा, आणि ते ऊल लायता. ऊल म्हणजे कांद्याचे हे बघा, ते लायता, भाजीपालो लायता. म्हणजे न्हंयचे सायटीन जितकी म्हणून जमीन आहा त्याका ओलवळ गावता न्हंयच्या पाण्याची, आणि तेतूर हे उत्पन्न आम्ही करता. हलतारा बंदारो घालीत जाल्यार हलतारा न्हंय काबार जातली आणि वाळवंटीची वाट लागतली. जर त्यांचे बंदर वाटलं आणि बंदराचे फाउंडेशन साधारण 300 फूट खाली जायत तर मागे स्त्रोत बंद जातालो, मागीर न्हंयच नष्ट जातली. हांगा येवची ना म्हणजे विरडे येवची ना, महाराष्ट्रात येवची ना, आणि थंयसून ही न्हंय गोंयातही जावची ना. म्हणजे वाळवंटीचा जो प्रवाह हांगातला तो होळवाट जातालो. होळवाट म्हणजे पोर्तुगीज शब्द असतले हो, होळवाट म्हणजे काय हे रावचे ना, सगळेच वयताले. कर्नाटकान हलतारा प्रकल्प चालीक लायलो जाल्यार ताचो परिणाम गोंया बरोबर महाराष्ट्राकूय भोगचो पडटलो. वज्रा सकला धबधबो हलतारा न्हंय काबार, केरकाराची महाराष्ट्राक शिटकावणी. आता महाराष्ट्र सरकारान अजिबात विचार करू ना की बाबा वयल्या अर्धान जर कर्नाटक सरकारान हलतारा प्रकल्पा खातीर जर धरण बांधले आणि हे धरण बांधून जर उदक असा ते वळून जर ते परते कळसा नाल्या न्हेले आणि कळसातल्यान ते मलप्रभे न्हेले जाल्यार ह्या सकयल्या भागाक उदक खंयचे मेळटले, मागीर खंयचो आसतालो तो वज्रा सकलाचो धबधबो आणि आग्वाचो धबधबो. तर हो सगळो विचार जो असा हो लोकांनी जाणून जाय, आणि विशेषतः त्याचा जबरदस्त फटको जो असा तो गोंया वांगडा महाराष्ट्रातल्या लोकांक भोगचो पडटलो. कर्नाटकान हलतारा धरण बांधल्यार महाराष्ट्राक तांच्या वाट्याचे 1.33 TMC उदक खंयच्यान मेळटले काय म्हणून प्रश्न. त्या म्हादयच्या पात्रातले 1.33 TMC उदक जे असा ते महाराष्ट्र सरकाराक वापरपाक दिल्ले असा म्हादय जल विवाद लवादान, पण हे 1.33 TMC उदक महाराष्ट्राक खंयच्यान मेळटले. आता कट्टिका नाला जो असा ज्याचो उगम सवयच्या जंगलात जाता त्या वाठारांनी इतके उदक मेळप खूप कठीण असा, आणि पुराय हो जो गाव असा जो 100 जे दोंगर असा वेगवेगळे दोंगर असा त्या दोंगराचे इतले सोबीत त्याका सौंदर्य लाभलेले असा की त्या सगळ्या दोंगरातल्यान प्रचंड प्रमाणात उदक ज्या गावात येताले ते गेल्या काय वर्सा सावन हो गाव जो असा तो उदका कुस्तार जाल्लो असा. पिवपाचे उदक हांगासर मेळप गिमाच्या दिसांनी खूप कठीण जाल्लेले असा, आणि बायो बियो सगळ्यो सुकपाक लागलेले असा. जेन्ना कर्नाटक सरकार हलतारा धरणाच्या माध्यमातल्यान हे उदक परते व्हरतले तेन्ना हांगासर उदक खंयचे मेळटले. प्रुडंटा खातीर सिद्धार्थ कांबळी.